नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई पदाची आज जी आहे ती लेखी परीक्षा झालेली आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर त्यांची जी काही अंतरिम उत्तर तालिका आहे ती सुद्धा अपलोड करण्यात आलेली आहे. तर या संबंधित सविस्तरची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जो की तुमच्या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये दिलेला आहे. आणि त्यानंतर त्या बाजूच्या बेल आयकॉनवरती प्रेस करून त्यावरती ऑल क्लिक करा, म्हणजे तुम्हाला भविष्यातील सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत जातील. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो बघा, या अगोदर म्हणजे आता हा विषय वेगळा आहे आणि तुम्ही जर बघितलं तर 4 तारखेला मित्रांनो 3 परीक्षा केंद्र कॅन्सल झाले होते आणि त्या संबंधीचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता. ठीक आहे, तर तो जर बघितला असेल तर बऱ्याच अशा उमेदवारांची जी काही गैरसोय होणार होती ती व्हिडिओ पाहिल्यानंतर झाली नसेल अशी अपेक्षा करतो. आणि आजचा विषय बघा मित्रांनो, हा आहे अंतरिम उत्तर तालिके संबंधित. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बघा, जर कोणाला या संबंधित म्हणजे कुठल्या प्रश्नावर जर आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांनी 24 तासाचा वेळ दिलेला आहे. ठीक आहे, आता ही माहिती आपण पुढं पाहणारच आहोत, त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मित्रांनो बघा, आज लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर ही जी अंतरिम उत्तर तालिका आहे ती संध्याकाळच्या दरम्यान ही जी उत्तर तालिका आहे वेबसाईटवरती अपडेट करण्यात आलेली आहे. तर यामध्ये बघा, त्यांनी ABCD या जे गटाचे म्हणजे हा जो प्रश्नसंच होता त्या संचानुसार जो तुमचा जो सेट होता ABCD यानुसार त्यांचे जे काही तुमचे पृष्ठ क्रमांक आहे त्यानंतर 2 ते 5 वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. सर्व उमेदवारांना सूचना देण्यात येत आहे आणि त्यासंबंधी जी तुमची जी उत्तर तालिका आहे तुम्हाला तपासून घ्यायची आहे. आणि ती जी उत्तर तालिका आहे हे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा शेअर करणार आहे. आणि त्यानंतर बघा, महत्त्वाचा पॉईंट 2 नंबरचा, जो तुम्हाला या संबंधित आता मी वाचून दाखवतो, उमेदवारांना उत्तर तालिकेबाबत आक्षेप नोंदवायचा असल्यास पोलीस उपायुक्त मुख्यालय 2 यांचे cp.mmm.dcp.h2@mahapolis.government.in या ईमेलवर दिनांक 7/5/2023 रोजीचे 8 म्हणजे अर्धा संध्याकाळचे 8 वाजेपासून दिनांक 8/5/2023 रोजीचे 20 म्हणजे दुसऱ्या रोजी म्हणजे उद्याच्या 8 वाजेपर्यंत 24 तासाच्या आत नोंदवावेत. उत्तर तालिकेबाबत आक्षेप नोंदवताना उत्तरामध्ये फरक असल्यास त्याबाबतची संदर्भित प्रत ईमेलमधील आक्षेपासोबत जोडण्यात यावी. 24 तासानंतर तसेच ईमेलशिवाय इतर माध्यमांद्वारे प्राप्त होणाऱ्या आक्षेपांची दखल घेण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. आता त्यानंतर बघा, अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करून उमेदवारांच्या उत्तरपत्रिका तपासून लेखी परीक्षेबाबतचा निकाल मुंबई पोलीस दलाच्या mumbaipolis.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे. तर बघा, आता ही जी आहे ती अंतरिम आहे. यानंतर उमेदवारांचे काही आक्षेप असतील ते आक्षेप सॉल्व झाल्याच्या नंतर तुमची फायनल जे काही आन्सर की असेल ते पब्लिश करण्यात येणार आहे. तर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी हा सेट ही सेट एची आन्सर की आहे, त्यानंतर सेट बीची व त्यानंतर सेट सी व सेट डी. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत ही जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे ती शेअर करायची होती. जर तुम्हाला तुमचे आन्सर्स चेक करायचे असतील ही जी PDF आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेन आणि टेलिग्राम चॅनल जी काही लिंक आहे ती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल. तर मावा जर वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटा पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. जय हिंद, जय भारत.